नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला कांदा घालून शेंगदाण्याची चटणी करून दाखवणार आहे. त्याकरता घेतलेले हे साहित्य पाहूया. सर्वात आधी मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. या पद्धतीने एक वाटी मी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून त्याचा पण असा खलबत्त्यात जाडसर असा कूट करून घेतला. दोन गड्डे लसूण मी हे पण ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. एक चमचा जिरं पण हा कुटून घेतलेला आहे. आणि दोन चमचे लाल तिखट आहे, ही घरगुती लाल तिखट आहे. आणि मीठ घेतलेलं आहे एक चमचा. मोठे दोन चमचे तेल घेतलेलं आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी कढई तापायला ठेवली, त्यात आपण तेल टाकून घेऊ. ह्या चटणीला तो तेल थोडंसं आपल्याला जास्त वापरायचं आहे. तेल छान गरम झालं की आपण आता जिरं कुटलेलं ते टाकून घ्यायचं आणि छान असं थोडंसं तळून घ्यायचं. आपण लगेचच त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकून ते पण असं छान परतून घेऊया. लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला लालसर होईपर्यंत. लसूण परतून झाला की आता आपण त्यामध्ये मोठ्या साईजचा जो कांदा, लसूण आपला हा छान परतून झालेला आहे. आता आपण त्यात कांदा घालूया. कांदा पण छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपल्याला एकसारखं असा हलवत मस्त गुलाबी रंग होईपर्यंत असा हा कांदा परतून घ्यायचा. हे बघा, आपला हा कांदा छान असा मऊ झालेला आहे, रंग पण बदललेला आहे. पाहू शकता आपण. आता त्यातच आपण लाल तिखट, त्यातच आपण आता लाल तिखट घालून घेऊ. तिखट असं छान तेलामध्ये परतून घ्यायचं. मीठ पण आपण लगेच घालून घेऊ. आपलं लाल तिखट घातल्यानंतर छान असं परतून झालेलं आहे, पाहू शकता आपण. आपण चिमूटभर हिंग पण घालायचं आहे. हिंगाने चटणीला छान अशी चव येते. आता आपण हा कूट घालून घ्यायचा आहे आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं छान असं. हे पहा, आपल्याला हे सर्व बारीक गॅसवरच करायचं आहे. उरलेला कूटसुद्धा मी सर्व टाकून घेतला. आपला गॅस असा बारीकच ठेवायचा आणि हे छान असं बारीक परतून घ्यायचं. हे पाहू शकता आपण, जसजशी चटणी परतवली तसतशी ती छान अशी तळून आणि खुसखुशीत फुलून आलेली आहे. हे पहा, इथे ही आपली आता चटणी तयार झाली. आपण ही भाकरीसोबत, पोळीसोबत, तोंडी लावायला, वरण भातासोबतसुद्धा खाऊ शकतो. तुम्ही ह्या पद्धतीने करून पहा. माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण आठवणीने करा. चला तर मग भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये.